डौवा जिल्हा परिषद क्षेत्राचे नवनिर्वाचित सदस्य डॉ. भूमेश्वर पटले यांनी मानले मतदारांचे आभार. झालेल्या निवडणुकीच्या निकालासंबंधाने सर्वप्रथम भारतीय जनता पार्टीचे जिल्हा परिषदचे नेतृत्व करण्याची संधी दिली. सर्वप्रथम भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी तसेच आमचे मार्गदर्शक सन्माननीय इंजिनियर राजकुमार बडोले साहेब, माजी सामाजिक न्याय मंत्री तसेच पालकमंत्री यांच्या नेतृत्वात ही निवडणूक लढण्यात आली आणि त्यांच्या नेतृत्वामुळेच आम्हाला डौवा जिल्हा परिषदचं प्रतिनिधित्व मिळण्याची संधी दिल्याबद्दल डौवा जिल्हा परिषदचे प्रतिनिधित्व करणारे उमेदवार नामे भूमेश्वर मणिराम पटले, पंचायत समितीचे 9व्याचे उमेदवार सन्माननीय शैलेंद्रजी कापगते, डोंगरगावचे पंचायत समितीचे उमेदवार चेतनजी वळगाय यांच्या माध्यमातून ही निवडणूक लढविण्यात आली आणि त्या माध्यमातून डौवा जिल्हा परिषद मतदारसंघातून भरघोष मताने आम्हाला या जनतेने निवडून दिलं. त्यामागील एक उद्देश की जनतेचे जे ध्येय आहे की विकासात्मक बाबीच्या अभावावर चर्चा करत असताना शेतकऱ्यांसाठी सिंचनाची सुविधा आणि सुशिक्षित बेरोजगारांना शिक्षणाची सुविधा किंवा पिण्याच्या पाण्याची सुविधा, दळणवळणाचं साधन म्हणून रोड रस्त्यांची सुविधा तसेच विविध विकास कामावर भर घालून विकासात्मक कामे करण्याची जे जिद्द आणि चिकाटी आमच्या मनात आहे ते परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करू. आजच्या प्रसंगी ह्या मतदारसंघातून आमच्या विरोधात ज्यांनी निवडणूक लढविली, सर्वप्रथम भारतीय जनता पार्टीनं मला दुसऱ्यांदा तिकीट दिल्यामुळे मी भारतीय जनता पार्टीचं आणि जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आहे आणि या अनुषंगानं आज भारतीय जनता पार्टी आज मोठ्या संख्येनं निवडून आलेली आहे आणि त्यामागील विकासात्मक कामाच्या जोरावर आम्हाला जे निवडून दिलं त्यांच्या ज्या काही अडीअडचणीला आम्ही तडा जाऊ देणार नाही. आजच्या प्रसंगी ह्या क्षेत्रातील सर्व जनतेचं मनपूर्वक अभिनंदन. एजीएम न्यूज करिता अनिल मुनीश्वर, गोंदिया.